पहिल्या टप्प्याचं मतदान 11 तारखेला होणार आहे. एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून 23 मे रोजी निकाल आहे. या निवडणुकीत विजयाची गुढी कोण आणि किती उंच उभारते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. होळीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि राजकीय पक्षांमध्ये शिंगा सुरू झाला आहे. आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे यांची धुळवड सुरू झाली. मोदी सरकारने आपल्या विकास कामांची जनतेस देण्याबरोबर सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि अंतराळातील मोहीम या मुद्द्यांवर भर दिला आहे. के सपने नहीं दिखाए थे लेकिन आज हर घर में शौचालय के निर्माण का लक्ष्य प्राप्त करने की तरफ हम पूरी तरह सफलता देख रहे हैं. हमने तो कभी गरीब बहनों की रसोई को धुएं से मुक्त करने का ढोल नहीं पीटा था लेकिन आज 7 करोड़ से अधिक गरीब बहनों को मुफ्त गैस कनेक्शन मिल चुका है. हमने कभी किसानों की आंखों में धूल झोंककर किसानों के नाम पर वोट मांगने का पाप नहीं किया था. फिर भी हमने किसानों के लिए बीज से बाजार तक व्यवस्थाएं बनाई, तमाम सुधार किए और पीएम किसान सम्मान योजना भी लागू कर दी. आप सभी भंडारा गोंदिया और महाराष्ट्र की जनता के साथ और सहयोग से 5 वर्ष तक बिना रुके बिना थके मैं निरंतर काम कर पाया. अनेक महत्वपूर्ण फैसले लिए, देश को बदलने के लिए भरसक को गरीब के घर में टॉयलेट बनाने से लेकर के अंतरिक्ष में सैटेलाइट को मार गिराने तक जल हो थल हो नभ हो अंतरिक्ष हो 5 साल लगातार लगा रहा. ये संभव हुआ है आपके आशीर्वाद के कारण, आपके समर्थन के कारण. अगर आप देशवासियों ने 2014 में मेरा साथ न दिया होता, मुझे आशीर्वाद दिए न होते तो क्या ये हो सकता था. दुसरीकडे विरोधकांनी मोदी सरकाराच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. भाजप सरकारने संस्कृतीवरच आक्रमण केल्याची भावना लोकांमध्ये आहे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. तसेच हे सरकार अपघाताने सत्तेवर आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. की जिस प्रकार से सरकार काम कर रही है, जिस प्रकार से नरेंद्र मोदी जी आरएसएस काम कर रहे हैं, देश के काफी लोगों को लग रहा है कि उनके कल्चर पे, उनकी भाषा पे, उनकी हिस्ट्री पे आक्रमण हो रहा है. तो इसलिए मैं मैसेज देना चाहता था कि मैं नॉर्थ से भी लड़ूंगा और साउथ से भी लड़ूंगा. खर्ची दुसरी व्यक्ति चित्र आणि असे काही वेगळे निकाल जर घेतले तर त्या परिसराचं खूप नुकसान होत असतं. 5 वर्ष आपण बघितलं की देशाची सूच अपघातांना मोदींच्या हातामध्ये दिली आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये देशाला कुठे नेऊन त्यांनी ठेवलं याच्या जर न बोललेलं बरं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सरकारच्या 5 वर्षाच्या कारभाराचा लेखाजोखा मांडतात तर दुसरीकडे विरोधक आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना आश्वासन देत आहे. काँग्रेस गरिबांना वर्षाला 72,000 रुपये देणार आहे तर वंचित बहुजन आघाडीने नोटबंदीवर बोट ठेवत जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन दिले. हम हिंदुस्तान के गरीब लोगों को न्याय देने जा रहे हैं. न्याय जो हमारा मिनिमम इनकम गारंटी का स्कीम है, न्यूनतम आय योजना उसका नाम है, उसकी मैं डिटेल्स थोड़ी आज आपको बहुत खुशी से गर्व से देना चाहता हूं क्योंकि ये शायद ऐतिहासिक ऐसा स्कीम
हिंदुस्तान को छोड़िए, दुनिया में ऐसा स्कीम नहीं किया गया है। इस स्कीम का की स्ट्रेंथ क्या होगी, ये स्कीम मतलब कितने लोगों को मदद करेगा, तो मैं ये आपको, हिंदुस्तान की जनता को, हिंदुस्तान के गरीबों से कहना चाहता हूं, लाइन 12,000 रुपए महीने की होगी। बांधता मोदी सांग कसा आहे जर नाही सांगितलं तर मला जेल मध्ये जावं लागत, माझ्या दुकानावरती धाड पडल्याशिवाय राहणार। भीतीमध्ये हा व्यापारी जपतोय, या व्यापाऱ्याला माझं म्हणणं आहे की जुन्या नोटा तुमच्याकडे आहेत अजून मला माहिती आहे, सत्ता आमची आणा, या जुन्या नोटा बदलण्याचा पुन्हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ। राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे, यामुळे यंदा विजयाची गुढी कोण उभारेल हे 23 मे रोजी कळेलच। विविध पाहणीनुसार भाजपाकडेच कल असल्याचे दिसत असले तरीही ही गुढी किती उंच म्हणजे किती जागांची असेल याची उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज, मुंबई।